अनलॉकची प्रक्रिया सुरू होऊनही अद्याप क्रीडांगणं सुरू करण्याबाबत कोणताही ठोस धोरण राज्य सरकारनं अवलंबलेलं नाही त्यामुळे क्रीडांगणं सुरू करा या मागणीसाठी आज कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच खेळाचं मैदान भरवत अनोखं आंदोलन केलं सरकारनं क्रीडांगणं सुरू करावेत आणि त्यासाठी परवानगी द्यावी अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होतोय अनलॉकची प्रक्रिया आता टप्प्याटप्प्यानं सुरू होत असून हॉटेल रेस्टॉरंट त्याचबरोबर खाजगी दुकानांसह अन्य व्यवसाय सुरू करण्याला सरकारनं परवानगी दिली आहे मात्र क्रीडांगणं सुरू नसल्यानं खेळाडूंचं मोठं नुकसान आहे खेळाडूंच्या शारीरिक मानसिक आणि वैयक्तिक गुणवत्तेवरही परिणाम होतोय त्यामुळे राज्य सरकारनं क्रीडांगणं सुरू करण्याला परवानगी द्यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध खेळ खेळत खेळांचं मैदान भरवलं यावेळी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली केंद्र सरकारनं पंधरा ऑक्टोबर दोन हजार वीसपासून इतर विभागाबरोबरच राज्य शासनाला क्रीडा विभाग सुरू करण्याला मुभा दिली आहे मात्र क्रीडांगण जलतरण तलाव व्यायामशाळा इत्यादी सुरू करण्यास राज्य सरकारनं कोणतंही धोरण स्वीकारलं नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलं असून क्रीडांगण सुरू करण्याची मागणी यावेळी खेळाडूंनी केली कोल्हापूर मधल्या अकॅडमी चालू येण्याला परमिशन दिली पाहिजे असं वाटतंय त्याच्यामध्ये आमच्या खेळाडूंचं खूप नुकसान व्हायला लागलंय मेंटली आम्ही डिप्रेशन मध्ये जायला लागलोय मानसिक खच्चीकरण व्हायला लागलोय सो आमचा विचार करून त्यांनी सगळे क्रीडा अकॅडमी चालू करावी असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय तुमच्या सर्व मीडियाच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकारच्या आदेशाची तंतोतंत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात अंमलबजावणी करावी त्यामुळं महाराष्ट्रात ते खेलो इंडियाचे खेळाडूंचे वाले ते होणार नाही ह्या सर्व आंदोलनाची दखल घेऊन त्वरित पंधरा ऑक्टोबरपासून ज्या काय शासनाच्या नेमावल्या असतील कोरोना प्रादुर्भावाच्या त्या डिक्लेअर करून सर्व खेळाच्या अकॅडमी महाराष्ट्रात सुरू कराव्या अशी आमची तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना मागणी आहे या आंदोलनानंतर सरकारला जाग न आल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शहर कृती समितीनं दिलाय आंदोलनात अशोक पवार बाबा सुदेवकर राजेश वरक ईश्वरा गायकवाड विक्रांत पाटील चंद्रकांत पाटील भाऊ घोडके कादर मलबारी परवेज सय्यद महेश कदम संभाजीराव जगदाळे आदी सहभागी झाले होते